नमस्कार। राज्यात कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता राजकीय वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत। राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। त्यानंतर 3 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या सर्व बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती आहे। यातून उद्धव ठाकरेंनी आपली पावर दाखवत राष्ट्रवादीला ठाकरे इसका दाखवला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या। यात परमजीत दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉक्टर रश्मी करंदीकर, शहाजी उपम, डॉक्टर मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशानदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता। बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं। मात्र अवघ्या 4 दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या। बदल्या रद्द करताना या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे। विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले। यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय। गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहे। मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा दणका दिल्याचं मानलं जाते। सरकारमधील हा गोंधळ समोर आल्यानंतर साहजिकच विरोधक टीका करण्याची संधी सोडणार नाहीत, हे मात्र नक्की। मित्रांनो, अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।